माझा आवाज ऐकू येतोय का? होय सर. हा हो सर. पहिल्या चॅप्टर मधला शेवटचा पॉइंट राहिला होता मेंटेनन्स ऑफ इंडक्शन मोटर, बरोबर ना? तर ऍक्च्युली मेंटेनन्स किंवा हे जे सगळं म्हणजे इलेक्ट्रिकल मधलं जे काय डिझाईन आहे, कोणते इक्विपमेंट असू दे, मध्ये ट्रान्सफॉर्मर असू दे, मोटर असू दे, तुम्ही वापरता ते कोणतंही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, जे ऍक्च्युली डिझाईन जेव्हा केलं जातं तर त्या डिझाईनसाठी, त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी, त्याच्या मेंटेनन्ससाठी एक स्टँडर्ड असतं. आणि ते स्टँडर्ड कोण तयार करतं तर इंडियन स्टँडर्ड जे आहे, तुम्हाला दिसतंय ना इथे? हा, इंडियन स्टँडर्ड जे आहे ते तयार करतं हे, की कोणत्या प्रकारे त्या मोटरचं डिझाईन केलं गेलं पाहिजे, कोणत्या प्रकारे त्या मोटरचं इन्स्टॉलेशन केलं पाहिजे, आणि कशा प्रकारे त्या मोटरचा जो त्याला आपण म्हणूया की मेंटेनन्स आहे, तर त्याचं शेड्यूल कशा प्रकारे पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कोण ठरवतं? तर हे IS ज्याला म्हणतात इंडियन स्टँडर्ड, तर याच्यानुसार केलं जातं. मग त्यासाठी त्यांनी कोड डिझाईन केलेले आहेत, याला म्हणतात IS कोड, याला म्हणतात IS कोड. तर हा जो कोड आहे याचा नंबरवर हा असतो. तुमचं तुम्ही जर कधी मोटर किंवा कोणतं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आता इंडियन मॅन्युफॅक्चरने बनवलेलं आहे असं असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा IS 9, इथे लिहिलंय बघा हा मेंटेनन्स इन्स्टॉलेशनसाठीचा कोड आहे, त्याचं नाव आहे कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स ऑफ इंडक्शन मोटर, त्याचा नंबर आहे IS 9001992. तर हा कोड म्हणजे 1992 मध्ये बनवलेला आणि त्याचा नंबर आहे इंडियन स्टँडर्ड 900. तर याप्रमाणे या मोटरचं इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स केला जातो. तर आपल्या ह्या AC मशीन ह्या मधला जो पहिला चॅप्टर आहे 3 फेज इंडक्शन मोटर, तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला याच्या मधला मेंटेनन्स शिकायचा आहे. हा IS कोड पुन्हा आपण बघणारच आहोत 6M मध्ये, हा पुन्हा IS कोड तुम्हाला येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स या दोन्ही गोष्टी येतील. पण सध्या आपल्याला याच्यामधलं मेंटेनन्स हा पार्ट बघायचा आहे. मी तुम्हाला मला वाटतं सकाळी पाठवलेला आहे, बरोबर? पाठवलाय ना? पाठवलाय का? मोबाईलवर पाठवलेला आहे बघा. ते मोबाईलवर तुम्हाला जे जे मी पाठवतो ते उघडून बघा. त्या दिवशी जे स्टार्टर आपण शिकवले त्या स्टार्टरच्या वायरिंग डायग्राम तुम्हाला सगळ्या मी LNT स्टार्टरच्या पाठवल्या आहेत. या तुम्हाला थेरॉटिकली आणि उद्या तुम्ही कंपनीत कुठेही जरी गेलात तरी त्या डायग्राम तुम्हाला आतल्या ज्या आहेत त्या या डायग्राम बघता येतील आणि त्याचा वापर 100% करता येईल. तर तुमच्या ड्राईव्हला पण त्या सेव्ह करून ठेवा काही गोष्टी यातल्या ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. सो इंडियन स्टँडर्ड आपण बघतोय, तर त्याच्यामधलं आपण चालू करूया मेंटेनन्स पार्ट पासून. हा तुम्हाला मी डिटेल पाठवलेला आहे. सो याच्यामध्ये स्टोरेज आहे, इन्स्टॉलेशन सगळं येतं आणि आपल्याला बघायचं आहे त्यातलं मेंटेनन्स. सो मेंटेनन्स अँड पिरियडिकल चेक्स बघा. वेन एन इलेक्ट्रिकल मोटर, इथे जनरलच्या इथे वाचतोय बघा मी, वेन एन इलेक्ट्रिकल मोटर हॅज बीन प्रॉपरली इन्स्टॉल इट रिक्वायर्स लिटिल अटेन्शन लेटर ऑन टू कीप इट वर्किंग प्रॉपरली. सो ऍक्च्युअली मेंटेनन्स कशासाठी पाहिजे आपल्याला, सगळ्यात महत्वाची गोष्ट मेंटेनन्स म्हणजे काय, तर त्याचं रुटीन ओव्हर हाऊलिंग ज्याला म्हणतो आपण, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला ओव्हर ऑइलिंग म्हणता, ऍक्च्युअली तो वर्ड आहे ओव्हर हाऊलिंग, HAULING OVER HAULING. तर ओव्हर हाऊलिंग जे केलं जातं कंटिन्युअस तर त्याला आपण काय म्हणतो, मेंटेनन्स असं म्हणतो. मग मेंटेनन्सचे वेगवेगळे टाईप आहेत, ज्याच्यामध्ये काही मेंटेनन्स जो आहे तो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे त्या मोटरला काही होऊ नये म्हणून केला जातो, रुटीन मेंटेनन्स आहे, प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स आहे, ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तर हे त्या मोटरच्या ऍप्लिकेशनवर ठरतं आणि याची डिटेल आपण नेक्स्ट सेमिस्टरला टेस्टिंग ऑफ मशीन्स मध्ये शिकणार आहोत. पण आता आपल्याला बघायचं की हाऊ दी मेंटेनन्स अँड विच टाईप ऑफ मेंटेनन्स विच इज कॅरीड आउट ऑन दी मोटर. सो
if the motor is kept clean and dry and properly lubricated periodically, it will give trouble-free service for long time. बघा कंपनी एखादी आहे त्या कंपनीमध्ये एक जरी मोटर बंद पडली तरी बऱ्याचशा लाईन जी असते आपली म्हणजे प्रोडक्शन लाईन त्या प्रोडक्शन लाईन वर त्याचा इफेक्ट होतो आणि ऍक्च्युली प्रोडक्शन वर लाईन वर इफेक्ट जेव्हा होतो तेव्हा आउटपुट वर इफेक्ट होतो अँड हा आउटपुट वर झालेला जो इफेक्ट आहे तर हा कोणकोणत्या टाईपचा इफेक्ट होतो एक म्हणजे ती मशिनरी प्रोडक्शन कमी होतं दुसरं म्हणजे वेजेस जे आहेत ते म्हणजे प्रोडक्शन न होता त्या लोकांना वेजेस द्यावे लागतात त्यांना पगार द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर आपल्याला काय पाहिजे वी रिक्वायर्ड अ ट्रबल फ्री ऑपरेशन ऑफ एनी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आता आपण हे रिस्ट्रिक्ट करतोय मोटरसाठी म्हणजे आपली मोटर जी आहे ती लॉंग लाईफ चालली पाहिजे तिचं एज वाढलं पाहिजे दुसरी गोष्ट ट्रबल फ्री सर्व्हिस कोणताही प्रॉब्लेम न येता त्या मोटरने आपल्याला आउटपुट दिलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय रिक्वायर्ड आहे रुटीन मेंटेनन्स ऑल मेंटेनन्स वर विच इज रिक्वायर्ड सो रुटीन मेंटेनन्स विच इज रिक्वायर्ड विथ करेक्ट मॅनर आता याचं सुपरविजन कोण करतं तर एक्सपिरियन्स्ड इलेक्ट्रिशियन हा जो आहे त्याला सुपरविजन असतो जनरली किंवा इंजिनियर जो आहे डिप्लोमा इंजिनियर तर तो याचं सुपरविजन करतो ऍक्च्युली आपल्याला हे कशासाठी माहित पाहिजे कारण आपण ऍज अ सुपरवायझर म्हणून जेव्हा शॉप फ्लोअर वर काम करतो त्यावेळी आपल्याला या बऱ्याचशा गोष्टी स्वतः लक्ष ठेवून करून घ्याव्या लागतात आपल्या सबॉर्डिनेट्स कडून आणि ह्या जर आपल्याला माहीत नसतील तर सबॉर्डिनेट आपल्याला तेवढंस सहकार्य करत नाहीत आणि ते सहकार्य तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं अतिशय आवश्यक आहे सो द मेन एम ऑफ मेंटेनन्स वर्क शुड बी टू प्रिव्हेंट ट्रबल रादर दॅन अलाव इट to occur and then deal with it so to achieve this the operation of cleaning lubrication and inspection at regular intervals should be carried out according to the schedule tar maintenance karnyasathi ek tumhala schedule tayar karava lagta tyala mhatla jata maintenance schedule so which shows the checkpoints during regular intervals सो चेक पॉइंट ऑफ इन्स्पेक्शन ड्युरिंग दी रेग्युलर इंटरवल्स म्हणजे तुम्ही काय काय केलं पाहिजे समजा मोटर आहे तर मोटरचं काय बघितलं पाहिजे तुम्ही तर मोटरचे टर्मिनल ओके आहेत का त्याचे नट लूज कुठे झालेत का टर्मिनलचे ते बघितले पाहिजेत त्यानंतर त्या मोटर मधून आवाज जो आहे त्याच्यामध्ये काय फरक पडलाय का त्याच्यानंतर त्याच्यामधून स्मेल वेगळा काही येतोय का व्हायब्रेशन लेवल किती चेंज झाले का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मेंटेनन्स मध्ये बघाव्या लागतील थोडक्यात सांगायचं तर आपली पंचज्ञानेंद्रिय जी आहेत ती सगळी काय ठेवायला लागतील उघडी ठेवायला लागतील म्हणजे मेंटेनन्स करणं सोपं जातं आपल्याला त्या मोटरचा आवाज चेंज झाला की कळतं की मोटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याच्या बेरिंगचा आवाज येतोय किंवा काय त्याच्यानंतर त्याच्या मधून एखादा स्मेल येतोय वेगळा स्मेल येतोय याचा अर्थ आपल्या लक्षात येतोय की काहीतरी इन्सुलेशनचा इश्यू आहे बरोबर किंवा मेंटेनन्स मध्ये अजूनही तुम्हाला बाकीचे इतर मेंटेनन्स आहेत फाउंडेशनचे नटबोल्ट आहेत जो व्हायब्रेशन वाढलाय व्हायब्रेशनचा आवाज बदलला की तुमच्या लक्षात येतं की फाउंडेशनचे नटबोल्ट आपल्याला बघितले पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपली काय महत्वाची आहेत आपली फाईव्ह ऑर्गन सेन्सिंग ऑर्गन जे आहेत त्याच्यावरूनही आपल्याला कळतं मोटरचं टेम्परेचर आपण आज जवळ जरी मोटरच्या नेलं तरी आपल्याला कळेल की मोटरचं टेम्परेचर नॉर्मल एवढं आहे की नॉर्मल पेक्षा जास्त आहे आणि जास्त आहे याचा अर्थ त्याच्या व्हेंटिलेशन कॉलम मध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा इन्सुलेशन मध्ये काहीतरी इश्यू आहे किंवा मोटर विच इज वर्क्स ऑन दी हायर लोडिंग कंडिशन ओव्हरलोडिंग कंडिशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशावरून कळतात तर या आपल्या फाईव्ह सेन्सेस ऑर्गन्स वरून कळतात सेन्सिंग ऑर्गन वरून तर ते तुमचे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही लक्ष द्याल विथ हेल्प ऑफ फाईव्ह सेन्सिंग ऑर्गन तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही मेंटेनन्स करून ट्रबल फ्री सर्व्हिस जी आहे ती ऑप्टेन करू शकता सो दी प्रॉपर रेकॉर्ड्स शुड बी केप्ट ऍज पर दी गायडन्स फ्रॉम दी दॅट मेंटेनन्स शेड्यूल सो दिस इज ऑलवेज बेटर दॅन अडॉप्टिंग अ हॅपॅझर्ड मेथड ऑफ वेटिंग फॉर ट्रबल अँड डेव्हलप अँड देन डिलिंग काही जण काय म्हणतात प्रॉब्लेम आल्यानंतर आपण विचार करू तर तसं न करता ऍक्च्युली जेव्हा कंपनीचा आपण ओव्हरऑल विचार करतो त्या प्लॅनचा त्यावेळी आपल्याला काय बघावं लागेल वी हॅव टू डू दी रुटीन मेंटेनन्स अँड प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स काहीतरी झाल्यानंतर करण्यापेक्षा ब्रेकडाऊन मेंटेनन्स करण्यापेक्षा काहीतरी होण्यापूर्वी मेंटेनन्स करणं अतिशय काय असतं कंपनीच्या दृष्टीने फायदेशीर असतं सो दॅट वी कॅन मेंटेन ऑर वी कॅन मिनिमाइज दी आउटेज
at the minimum level. We can maintain the outage of system. So the main aim of maintenance work should be prevent trouble rather than allow it to occur and then deal with it. Apan baghitla. To achieve this, ata kay karava lagel aplyala, tar operation of cleaning, lubrication and inspection at regular interval. Sagyat sopi paddhat, sagyat pahila manje tya motor che je ventilation duct ahe te regularly clean karne, tyala lubricate karne, je motors ani rotary part ahe tyanna lubricate karne and tisra manje interval काही वेळानंतर काही दिवसानंतर किंवा रुटीन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काय तुम्हाला मेंटेनन्स शेड्यूल मध्ये मेंटेनन्स चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला इन्स्पेक्शन करून त्याच्यावर नेसेसरी ऍक्शन करणे दॅट इज द प्रोसेस ऑफ मेंटेनन्स. सो त्याची आपण रेकॉर्ड ठेवतो आणि हिस्ट्री शीट प्रत्येक मोटरची आपण काय तयार करतो हिस्ट्री शीट तयार करतो अँड अकॉर्डिंग टू हिस्ट्री शीट वी कॅन कंडक्ट द मेंटेनन्स. आता हिस्ट्री शीट आपल्याला कळली की त्यानुसार आपल्याला मेंटेनन्स करणं सोपं जातं म्हणजे या मोटरमध्ये आपण काय काय केलेलं आहे काय बदललेलं आहे काय करावं लागेल. सो दिस इज ऑलवेज बेटर दॅन ते आपण बघितलं की हॅपॅझार्ड ऐवजी ऍक्च्युली काय करावं लागेल आपल्याला प्लॅन्ड मेंटेनन्स करावं लागेल. सो प्रोटेक्शन टू एक्सपोज सरफेस. सो प्रोटेक्शन पेंट वॉर्निश शुड बी मेंटेन इन गुड कंडिशन म्हणजे तुम्हाला इन्सुलेशन जे आहे ते मेंटेन करावं लागेल मोटरचं. सो स्प्रिंग वगैरे बाकीच्या बऱ्याचशा मेथड आहेत ज्या वापरून तुम्ही काय करू शकता वाइंडिंग जे आहे त्याचं इन्सुलेशन मेंटेन करू शकता. देन क्लिनिंग ऑफ मोटर. आता क्लिनिंग मध्ये काय काय येईल तर सगळ्यात पहिलं ज्या ठिकाणी आपल्याला ऑइल ग्रीस पाहिजे त्याच ठिकाणी ते पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही पार्टवर ते जाता नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल यू हॅव टू मेंटेन दी ड्रायनेस ऑफ मोटर. सो मॉइश्चर कंटेंट जर असतील तर आपण काय करतो मोटरला ड्राय करतो किंवा ब्लोअर वगैरे वापरून मॉइश्चर कंटेंट कमी करतो. ऑइल ग्रीस मेटॅलिक डस्ट आर द प्रिन्सिपल कॉजेस ऑफ ब्रेकडाऊन. ऍक्च्युली कशामुळे मोटर ब्रेकडाऊन होते तर मॉइश्चर ऑइल ग्रीस मेटॅलिक डस्ट वगैरे तर त्यांना आपण काय करतो प्रॉपर क्लिनिंग आणि ड्राईंग करून आपण त्याला मेंटेन करतो. सो वॉटर ड्रॉप्ड ऑन द मशीन will soon cause trouble unless the motor has been designed to withstand such conditions. The stator and rotor winding should be kept free from oil, grease, dampness and dirt. चार गोष्टी महत्त्वाच्या मॉइश्चर ऑइल ग्रीस आणि मेटॅलिक डस्ट यांच्यापासून मोटरचं स्टेटर आणि रोटर यांना आपण काय केलं क्लीन करून मेंटेन केलं तर काय होणार. सो द लाईफ ऑफ युअर मोटर गेट्स एनहान्स्ड. सो ऑल मोटर्स रिक्वायर्ड टू बी एक्झामिन अँड dismantle from the time to time and the frequency of successive cleaning will depend upon the conditions and the machine operation. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मशीन वापरताय आणि कुठे वापरताय सगळ्यात महत्वाचं आहे. आता समजा टेक्सटाईल इंडस्ट्री मधली मशीन आहे तर टेक्सटाईल इंडस्ट्री मधली मशीन ही जनरली क्लोज टाईपची मशीन असते कारण टेक्सटाईल इंडस्ट्री मध्ये ह्युमिडिटी मेंटेन करावी लागते आणि ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी त्याच्यामध्ये स्प्रिंकलर्स असतात. मग स्प्रिंकलर्स जर असतील आणि ओपन टाईपची अरेंजमेंट असेल तुमची टेक्सटाईलमध्ये तर काय होईल मोटर जी आहे ती लवकर डॅम्पनेस मॉइश्चरमुळे खराब होऊ शकते आणि असं व्हायला जर नको असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्या मोटरला क्लोज टाईप एन्क्लोजर वापरावं लागेल. क्लोज टाईप एन्क्लोजर वापरावं लागेल जेणेकरून बाहेरचं जे मॉइश्चर कंडिशन जे आहे ती या वाइंडिंग वर कोणता इफेक्ट करणार नाही. सो दुसरी गोष्ट क्लिनिंग तुम्हाला कंटिन्युअस कारण टेक्सटाईल इंडस्ट्री म्हटला तर क्लिनिंग तुम्हाला कंटिन्युअस लागेल किंवा शुगर इंडस्ट्री म्हटला तर त्याच्यामध्ये काय असणार उसाचं चिपाड असतं जे बरोबर बगॅस तर त्या बगॅसचे बरेचसे हे जे आहेत पार्ट तो त्या मोटरमध्ये जातो मोटरच्या म्हणजे मोटरमध्ये जाऊन बसतो मग तो पिरियोडिक क्लीन केल्यानंतर आपल्याला काय होईल त्या मोटरचं लाईफ जे आहे ते वाढेल. त्याच्यानंतर टर्मिनल्स अँड स्क्रूज कनेक्शन शॅल बी केप्ट क्लीन अँड टाईट. तर महत्वाचं आहे टर्मिनल जर लूज राहिले तर तिथे काय तयार होतो हॉटस्पॉट तयार होतो आणि बिकॉज ऑफ हॉटस्पॉट दी करोजन टेक्स प्लेस. या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर कनेक्शन जे आहेत ती काय लागतील शुड बी टाईट. सो इफ दे बिकम डर्टी अँड करोडेड दे शुड बी डिस्कनेक्टेड अँड ऑल कॉन्टॅक्ट सरफेसेस मेड क्लीन अँड स्मूथ.
सो बॅड कॉन्टॅक्ट लीड टू स्पार्किंग अँड अल्टिमेट ब्रेकडाऊन. तर ब्रेकडाऊन ब्रेकडाऊन काय व्हायला नको, एक मिनिट थांबा. कमीत कमी ब्रेकडाऊन झालं पाहिजे, म्हणजेच आउटेज टाइम किंवा त्याला आपण म्हणतो डाऊन टाइम किंवा त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन टाइम, तो काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. सो इफ इट इज फाउंड दॅट द एअर गॅप मेजरमेंट ऑफ टू डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट डिफर बाय अबाउट 25% ऑर मोर, मी ऍक्च्युली ही एअर गॅप मोजतात कशाने, तर ही एअर गॅप मोजण्यासाठी फिलर गॅप असते, फिलर गेज असतो, फिलर गेज. तर तो फिलर गेज वापरून आपण जी एअर गॅप आहे ती काय करू शकतो, बघू शकतो. आणि एअर गॅप अपोजिट पॉइंट मधली आपण चार ठिकाणी, समजा म्हणजे सर्क्युलर मोटर आहे, स्टेटर आणि रोटर मधली जी एअर गॅप आहे ती चार ठिकाणी मेजर केला आणि ती वेगवेगळी जर मिळाली तुम्हाला, तर एका ठिकाणी तो फिलर गॅप जातोय आणि दुसऱ्या ठिकाणी फिलर गॅप जर आपल्याला फिलर गेज जो आहे तो जर दुसऱ्या ठिकाणी जात नसेल, याचा अर्थ त्यांच्यामधली गॅप जी आहे ती अनइवन आहे. जर अनइवन असेल, 25% पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या मोटरला अलाइन करावं लागेल. सो अलाइन करण्यासाठी जर फिक्स त्याच जे त्याला आपण म्हणतो बेअरिंग हाऊसिंग आहे ते फिक्स नसेल, तर आपल्याला ती गॅप चेंज करता येते, म्हणजे मेंटेन करता येते, किंवा आपल्याला बेरिंग मध्ये चेंज करावा लागेल, किंवा तो जो रोटर आहे तो त्याचा शाफ्ट बेंड आहे का ते आपल्याला चेक करावा लागेल. सो गॅप मेजरमेंट शुड बी ऑलवेज फॉलो रिअसेंबली सिन्स रबिंग बिटवीन स्टेटर अँड रोटर विल कॉज दी एक्सटेन्सिव्ह डॅमेज. जर समजा ही एअर गॅप कमी झाली आणि रोटर आणि स्टेटर एकमेकांना जर काय झाले, टच झाले, तर काय होणार, बोला दिला कालच दिला. हो मी तुम्हाला 1 वाजता देतो अर्ज, साहेब माझ्याकडे आहे तयार, तो देतो. किंवा एक मिनिट नाही, सुप्रियाकडे आहे अर्ज, जावा कालचे बनवलेले अर्ज द्यायचं सुप्रियाला, मला कॉपी करून द्या म्हणून सांग. काल मेडिकल बिलासोबत जे अर्ज पाठवले ते मला कॉपी करून द्या म्हणून सांग. पेट्रोल घेऊन जा, सुप्रियाकडे आहे ते घ्या. सो दुसरी गोष्ट आपल्याला अजून काय बघावं लागतं मेंटेनन्स मध्ये, द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ मोटर, सो विच इज मेजर्ड विथ हेल्प ऑफ मेगर. सो मेगर इज द इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला मेगर झालंय ना, झालंय का मेगर तुम्हाला, उत्तर द्या. हा, सो मेगर विच इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स, तो मेगर वापरून आपल्याला काय बघायचंय, द इन्सुलेशन रेजिस्टन्स शुड बी हायर दॅन द 1 मेगा ओम. 1 मेगा ओम पेक्षा रेजिस्टन्स जर कमी आहे याचा अर्थ आपल्या मोटरच्या वाइंडिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करताना तुम्हाला काय करावं लागतं, यू हॅव टू आयसोलेट द मोटर फ्रॉम द सप्लाय, सप्लाय पासून मोटर आयसोलेट करावी लागते. यू हॅव टू मेजर द रेजिस्टन्स बिटवीन इन्सुलेशन अँड बिटवीन द इन्सुलेशन, म्हणजेच यू हॅव टू मेजर द रेजिस्टन्स बिटवीन द टर्मिनल्स ऑफ मोटर अँड बॉडी. बॉडी आणि टर्मिनल याच्यामध्ये तुम्हाला इन्सुलेशन जो रेजिस्टन्स आहे तो 1 मेगा ओम पेक्षा जास्त असेल तरच मोटर प्रॉपर आहे असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर मोटर स्लीव, बेरिंग स्लीव आपल्याला बघाव्या लागतात. सो यू हॅव टू चेक द कंडिशन ऑफ बेरिंग स्लीव, देन हाऊसिंग कॅप्स त्याची कंडिशन बघावी लागते, इन्स्पेक्ट करावी लागते. सो ऑइल फील्ड बेरिंग असतात काही, जे मोठे अल्टरनेटर किंवा ज्या इंडक्शन मोटर असतात त्यांच्यामध्ये, एसटी मोटर ज्या असतात त्यांच्यामध्ये ऑइल फील्ड काय असतात, बेरिंग असतात, म्हणजे बेरिंग मध्ये ग्रीस नसतं भरलेलं, तर काय असतं, एक त्याला हाऊसिंग केलं जातं आणि त्या हाऊसिंग मध्ये ऑइल भरलेलं असतं. सो ऑइल इमर्स्ड बेरिंग ज्याला म्हणतात किंवा ऑइल फील्ड बेरिंग म्हणतात, तर त्याचं तुम्हाला स्लीव कंटिन्युअस चेक करावे लागते. त्याच्यानंतर त्या हाऊसिंगच्या दोन्ही बाजूला ऑइल सील असतात, ती ऑइल सील प्रॉपर आहेत का बघावी लागतात आपल्याला. आणि काही प्रॉपर
टाइमिंग नंतर ती तुम्हाला ड्रेन करून फ्लश करून पुन्हा रिफिल करावे लागतात. तर अशा प्रकारे हे जे मेंटेनन्स वर्क केलं जातं तर त्याच्यामध्ये हा मेकॅनिकल मेंटेनन्स सगळा तुम्हाला करावा लागतो. जर बेअरिंग टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर आता मोठ्या ज्या इंडक्शन मोटर येतात जे एसटी मोटर त्याला बेअरिंग टेम्परेचर पण काय केलं जातं मेजर केलं जातं विथ हेल्प ऑफ दी सेन्सर्स. तर त्या सेन्सरने जर टेम्परेचर हायर दाखवलं तर आपल्याला प्रॉपर ते जे आतमधलं ऑइल आहे ते चेंज वेळेत करून त्याला पुन्हा रिफिल करावं लागतं. सो दी इसेन्शियल फॉर सॅटिस्फॅक्टरी ऑपरेशन ऑफ मशीन विथ स्मॉल एअर गॅप्स दॅट दी बेअरिंग क्लिअरन्स शुड बी नॉट एक्सेसिव्ह. तर बेअरिंग क्लिअरन्स जो आहे तो तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलं तो बेअरिंग क्लिअरन्स अतिशय महत्वाचा आहे. जर तो फिलर गेजने मेजर केल्यानंतर 25% पेक्षा बेअरिंग क्लिअरन्स मध्ये अपोजिट एंड मध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर काय करावं लागेल त्याच्यापेक्षा व्हेरिएशन दिसलं तर तुम्हाला यू हॅव टू चेक दी कंडिशन ऑफ बेअरिंग, यू हॅव टू चेक दी बॅलन्स ऑफ दी रोटर. रोटरचा बॅलन्स तुम्हाला चेक करावा लागेल, रोटर शाफ्टची कंडिशन वेदर इट इज बेंड ऑर स्ट्रेट ते तुम्हाला बघावं लागेल. सो त्याच्यानंतर स्लिप रिंग अँड ब्रश गिअर. तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर जी आहे त्याच्या स्लिप रिंग आणि ब्रश हे वेअरिंग असणारे वेअरिंग होणारे पार्ट आहेत. सो यू हॅव टू ऑब्झर्व दॅट स्लिप रिंग कंडिशन अँड दी ब्रश गिअर पार्ट. आता ऍक्च्युली कसं असतं बघा, ब्रश जो आहे तो वियर अँड टिअर व्हायला पाहिजे, पण जर ब्रशची क्वालिटी प्रॉपर नसेल तर काय होतं स्लिपरिंग वेअर होतात. तर तसं होऊ नये म्हणून आपण इन्स्पेक्शन करत राहायचं. जर तुम्हाला असं जाणवलं की ब्रश वेअर नव्हता स्लिपरिंग वेअर होत आहेत तर यू हॅव टू टेक दी ऍक्च्युली तुम्हाला काय सांगतो सर मी विसरलो. तर तुम्हाला ब्रशेसची क्वालिटी बघावी लागेल. जर ब्रशची क्वालिटी प्रॉपर नसेल तर स्लिपरिंग वेअर अँड टिअर होतात. लक्षात घ्या, कमी कॉस्टच्या ब्रशची वेअर अँड टिअर काय झाली पाहिजे जास्त झाली पाहिजे कम्पेअर टू दी स्लिपरिंग. स्लिपरिंगची जर झाली तर मेंटेनन्स काय होतो मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती एनहान्स होते. तर ती होऊ नये म्हणून तुम्हाला इन्स्पेक्शन फ्रिक्वेंट इन्स्पेक्शन करावं लागेल. जे वेअर अँड टिअर होणारे पार्ट आहेत ते बघावे लागतील. देन यू हॅव टू चेक दी अर्थिंग. सो ऑइल फील्ड इक्विपमेंट आहेत समजा स्टार्टर वगैरे, तर ऑइल इमर स्टार्टर असतो मोठ्या मोटरसाठी, तर ऑइल इमर स्टार्टर त्यांची कंडिशन तुम्हाला चेक करावी लागेल. आर्किंग वगैरे होत आहे का, त्याचे कॉन्टॅक्ट स्टार्टर कॉन्टॅक्ट जे आहेत ते फ्रिक्वेंट आर्किंग होतात तर त्याच्यावर ऑइल लेवल पाहिजे तर ते आपल्याला बघावं लागेल. देन यू हॅव टू पिरियडिकली चेक दी अर्थिंग रेजिस्टन्स. सो अर्थ इलेक्ट्रोडला जोडलेला अर्थिंगचा रेजिस्टन्स तुम्हाला बघावा लागेल. सो दॅट इज कम अंडर दी मेंटेनन्स. सो मेंटेनन्स ऑफ दी इंडक्शन मोटर. सो जनरल प्रोसिजर काय असते ओव्हरऑलिंगची, तर डिसमेंटल दी मोटर विदाउट युझिंग एक्सेसिव्ह फोर्स लाईक हॅमर. म्हणजे डिसमेंटल करतो आपण जेव्हा ओव्हर हाऊलिंग पूर्ण करतो मोटर तेव्हाच सांगतो तुम्हाला. मेंटेनन्सच्या वेळी प्रत्येक वेळी पूर्ण मोटर खोलून टाकायची गरज नाही. रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही आपला जो मेंटेनन्स आहे रुटीन मेंटेनन्स तो करू शकता. मोठ्या मोटर ज्या असतात त्यांच्या स्लिपरिंगसाठी स्लिपरिंग आणि ब्रशची कंडिशन बघण्यासाठी त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशनल विंडो दिलेली असते. त्या विंडो मधून आपण बघू शकतो की मोटरचे ब्रशेसची कंडिशन काय आहे आणि मोटरच्या स्लिपरिंगची कंडिशन काय. सो त्याच्यानंतर क्लीन एव्हरी पार्ट डर्ट डस्ट ऑइल ग्रीट युझिंग ब्लोअर. ब्लोअर वापरून आपण क्लीन करतो. देन चेक ऑल दी पार्ट फॉर इट्स वेअर अँड टिअर अँड डॅमेज. देन मेजर इन्सुलेशन रेजिस्टन्स अँड ड्राय आउट इफ नेसेसरी. देन रीइनॅमल रीवॉर्निश दी वाइंडिंग. देन रीअसेंबल विदाउट युझिंग एनी एक्सेसिव्ह फोर्स लाईक दी हॅमर. And check insulation resistance. Again, check the air gaps. Pull back to the work. तर अशा प्रकारे overhauling procedure, maintenance procedure जी आहे ती अशा प्रकारे. So, with this point, the chapter 1, which is completed. Okay?
कैमेरे चालू करा तुमचे,